इंग्रजी व्याकरणाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिकाम्या जागी डूचे योग्य रूप वापरणे पाहणार आहोत. यावर परीक्षेत तुम्हाला कसा प्रश्न येतो पहा. फिल इन द ब्लँक्स यूजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ डू इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजेच रिकाम्या जागी डूचे योग्य रूप वापरून वाक्य लिहा. फर्स्ट सेंटेन्स, आर यू डॅश युअर वर्क नाऊ. या वाक्यात आपल्याला रिकाम्या जागी डूचे योग्य रूप वापरायचे आहे. आन्सर इज, आर यू डूइंग युअर वर्क नाऊ. सेकंड, मदर डॅश शॉपिंग यस्टरडे. आन्सर इज, मदर डन शॉपिंग यस्टरडे. नेक्स्ट, ही डॅश रायटिंग ऑन हॉलिडेज ओनली. आन्सर इज, ही डज रायटिंग ऑन हॉलिडेज ओनली. नेक्स्ट, दे डॅश अ लॉट ऑफ स्टडी एव्हरी डे. आन्सर इज, दे डू अ लॉट ऑफ स्टडी एव्हरी डे. नेक्स्ट, द टीचर आस्क्ड हिज स्टुडंट्स टू डॅश द ट्रान्सलेशन ऑफ अ सेंटेन्स. आन्सर इज, द टीचर आस्क्ड हिज स्टुडंट्स टू डू द ट्रान्सलेशन ऑफ अ सेंटेन्स. नेक्स्ट, कला डॅश पेंटिंग लास्ट टाईम. आन्सर, कला डन पेंटिंग लास्ट टाईम. नेक्स्ट, द वेल नोन कुक इन द टाऊन इज डॅश फूड फॉर टुडेज पार्टी. आन्सर, द वेल नोन कुक इन द टाऊन इज डूइंग फूड फॉर टुडेज पार्टी. नेक्स्ट, डॅश यू लाईक टी. आन्सर, डू यू लाईक टी. नेक्स्ट, स्नेहल इज डॅश व्हेरी वेल ॲट द एक्झाम. आन्सर, स्नेहल इज डूईंग व्हेरी वेल ॲट द एक्झाम. नेक्स्ट, देअर इज ओनली वन ब्रेड बट ओंट डॅश. आन्सर, देअर इज ओनली वन ब्रेड बट ओंट डू. नेक्स्ट, वी डॅश अवर जर्नी यस्टरडे. आन्सर, वी डीड अवर जर्नी यस्टरडे. नेक्स्ट, आय ॲम डॅश माय वर्क. आन्सर, आय ॲम डूईंग माय वर्क. नेक्स्ट, ही हॅज डॅश टॉकिंग. आन्सर, ही हॅज डन टॉकिंग. नेक्स्ट, वी युजली डॅश द शॉपिंग ऑन संडे. आन्सर, वी युजली डू द शॉपिंग ऑन संडे. नेक्स्ट, शी डॅश सम रायटिंग इन हर स्पेअर टाईम. आन्सर, शी डज सम रायटिंग इन हर स्पेअर टाईम. नेक्स्ट, आय डॅश नॉट लाईक ग्रेप्स. आन्सर, आय डू नॉट लाईक ग्रेप्स. नेक्स्ट, सीमा डॅश नॉट स्टडी हार्ड. आन्सर, सीमा डज नॉट स्टडी हार्ड. नेक्स्ट, ही डॅश नॉट गो टू मुंबई यस्टरडे. आन्सर, ही डीड नॉट गो टू मुंबई यस्टरडे. नेक्स्ट, शी इज डॅश व्हेरी वेल इन द क्लास. आन्सर, शी इज डूईंग
very well in the class. Next, how is your business? Dash. Answer, how is your business doing? Next, what dash she read in her spare time? Answer, what does she read in her spare time? Next, how dash Ram go to school every day? Answer, how does Ram go to school every day? Next, mother dash not like tea. Answer, mother does not like tea. Next, dash they go swimming? Answer, do they go swimming? तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्यामध्ये डू, डज, डीड आणि डूइंग केव्हा वापरायचे ते लक्षात ठेवा. वाक्यात जर प्रथम पुरुष एक वचन म्हणजेच आय, वी, यू आणि दे असतील तर डू वापरा. वाक्यात जर तृतीय पुरुष एक वचन आणि नाम असतील तर वाक्यामध्ये डज वापरा. आणि जर वाक्यामध्ये म्हणजेच वाक्य जर भूतकाळात असेल तर डीड वापरा. आणि दिलेल्या वाक्यात जर इज, ॲम, आर, वॉज, वेअर असेल तर डुईंग वापरा. आणि वाक्यात जर क्रिया पूर्ण झालेली असेल तर डन वापरावे.